नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, पावसाळ्यामध्ये मिरचीला कुठलं बेडमध्ये बेसळ डोस घालायचा याच्यावरती आज आपला हा व्हिडिओ आहे. जेणेकरून बरेच काय सध्या शेतकरी पावसाळी मिरचीची लागवड करीत असते, त्यांना अशावेळी बेड किती फूट असावा आणि त्या बेडमध्ये कुठल्या खताचा वापर करावा याच्यावरती आज आपला हा व्हिडिओ आहे. तर आपल्या चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ मिरची पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी अत्यंत महत्त्वाचा पहा, कारण आज माहिती आहे ती बरोबर आपल्याला प्रॉपरली भेटणार आहे. कारण बेडमध्ये जर आपण बेसळ डोस घातला तर नक्की आपली मिरचीचं झाड तंदुरुस्त आणि चांगल्या प्रकारे मिरची देखील लागत असती. त्याच्या अगोदर अजून एक सूचना आहे की त्याला जाहिरात द्यायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण एक आपला नंबर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती आपण मेसेज करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ चालू करूया. तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं की बेड हा आपला किती फुट असावा आणि त्याच्या अगोदर शेतकरी मित्रांनो, मिरचीची लागवड करीत असताना तुम्ही कुठलीही व्हरायटीची लागवड करा, जास्तीत जास्त जर आपण AK-47 किंवा F1 वैशाली अशा प्रकारची जर निवड केली तर आपली मिरची पावसाळ्यामध्ये देखील चांगल्या प्रकारे येत असती. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही रोप कुठलंही निवडा, पण आपल्या मिरचीच्या झाडाला जे काय खतं घालायची आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं रान ही निचऱ्याचा असावा आणि आपल्याला बेड काढत असताना आपला 3.5 फूट जास्तीत जास्त बेड असावा. जास्त 3 फूट लय लहान बी नसून आहे आणि जास्त 4.5-4 फुटी बी नसून आहे. 1.5-3 फूट रुंदीचा आपला बेड असावा आणि त्या बेडमध्ये आपल्याला बेसळ डोस हा प्रॉपरली घालायचा आहे. याचं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो, जर आपल्या शेताला जर शेणखत असेल तर किंवा काही शेतकऱ्यांकडे शेणखत असेल तर आपण शेणखत देखील बेडच्या मधल्या ज्यावेळेस आपण बेड काढतो अशावेळी जी मधली जी गव्हाण राहते त्या गव्हाणीमध्ये आपण शेणखतचा देखील वापर करू शकता. जर नाही शेणखत भेटलं आपल्याला तर आपण त्याच्यामध्ये आपण 1846 आणि गुळी सिंगल सुपरचाच वापर करायचा आहे. याचाच वापर का करायचा शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण मिरचीची लागवड करीत असतो अशावेळी आपल्याला पावसाळ्यामध्ये मिरची पीक हे आणणं देखील खूप अवघड असतं. कारण जास्त जर पाऊस काळ झाला तर अशावेळी मिरची पीक ठोकलं जातं आणि त्याच्यामुळे त्याला जी लागणारी फुलं ही देखील गळत असतात. त्याच्यासाठी झाड जर आपलं स्ट्रॉंग करायचं असेल तर आपल्याला 1846 हा ह्या खताचा आणि सिंगल गुळी सुपर या खताचा बेसळ डोस आपल्या बेडमध्ये टाकणं खूप गरजेचं आहे. याचं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण 1846 सिंगल सुपरचा वापर करील अशावेळी पाऊस जसा जसा पडेल तसं तसं तुमच्या ती मिरची पिकाला खत ही ताकद देत असतं आणि त्याच्यामुळे आपल्या मिरची पिकामध्ये चांगल्या प्रकारे ग्रोथ होत असती. मिरची पिकाचं झाड जर चांगलं असेल तर आपल्याला उत्पादन देखील चांगलं वाढतं. याच्यासाठी आपल्याला 1846 आणि गुळी सुपरचाच वापर करायचा आहे. दुसरं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो, आपण ड्रीपद्वारे देखील करीत असतो, मग अशावेळी आपण हेमिक ॲसिड याचा वापर देखील करायचा असतो. पण आपण हे नंतर खत टाकत नसतो, म्हणजे 1846 सिंगल सुपर ही गुळी सुपर हे खत आपण जास्त नंतर टाकत नाही, नंतर आपण ड्रीपद्वारे देखील खतं देत असतो. त्याच्यामुळे आपल्याला बेडमध्ये 1846 आणि सिंगल सुपरचा वापर करायचा आहे. आपण बेडमध्ये खत टाकत असताना जी आपली मधली जी गव्हाण असती त्या गव्हाणीमध्ये बरोबर आपण 1846 आणि सिंगल सुपर टाकायचं आहे. नंतर त्याच्यावरती आपण थोडं थोडं दाताळाच्या सहाय्याने माती वाढून घ्यायची आहे, कारण ती खत बुजणं देखील खूप गरजेचं असतं. अशा पद्धतीने आपण पावसाळ्या मिरचीला जर योग्य खताचा डोस, म्हणजे आपण 1846 आणि सिंगल सुपरचा जर वापर केला तर आपल्या मिरची पिकाला भरपूर मिरच्या लागणार आहेत. कारण सध्या मिरची पीक ही खूप सध्या महत्त्वाचं झालेलं आहे, कारण ह्यावर्षी शेतकरी मित्रांनो मिरचीला जवळजवळ चांगल्या प्रकारे बाजारभाव देखील आहेत. अशा पद्धतीने खताचं नियोजन करा. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असंच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.